प्रतिबंध हाच लंपी रोखण्याचा उपाय आहे। यासाठी कोरोनाच्या धर्तीवर लंपीला हाताळण्याची गरज असल्याचं इंडियन डेअरी असोसिएशन आणि गोकुळ दूध संघाचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। देशात आणि राज्यात दिवसेंदिवस लंपीचा प्रादुर्भाव वाढतोय। अनेक जनावरांना या रोगाची लागण होती आहे। यामध्ये काही जनावरे मृत्यूमुखी पडत आहेत। शासकीय आणि संस्थात्मक पातळीवर यंत्रणा सतर्क आहेत, तरीही वेळीच याचे गांभीर्य ओळखून पंचसूत्रीची अंमलबजावणी केली पाहिजे। इंडियन डेअरी असोसिएशनचा प्रतिनिधी म्हणून मी महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह इतर राज्यांचा दौरा करून दूध संस्था आणि दूध उत्पादकांशी संवाद साधून प्रतिबंधात्मक उपायासाठीची पंचसूत्री आणि शासकीय स्तरावरील मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। लंपीची लक्षणे दिसताच शासकीय यंत्रणाशी संपर्क साधावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। आत्ता आज डॉक्टर पठाणेंनी सांगितल्याप्रमाणे जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये 650 जनावरं आत्ता आहेत आत्ता दगावलेली, त्याच्यामध्ये जवळपास 29 डेथ्स आहेत आणि 214 आत्ता परत रिकवर झालेल्या आहेत। मला वाटतं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपली अर्थव्यवस्था ही दुधावर अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे आपल्या पशुधनाचं संरक्षण करणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी मला वाटतं माझी एक पंचसूत्री मी बनवलेली आहे, त्याचा उपयोग होईल। एक म्हणजे त्याच्यामध्ये रोग प्रतिबारक क्षमता वाढवणे म्हणजे इम्युनिटी वाढवणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये मेनली रॅशन बॅलन्सिंग प्रोग्राम जो आपण जनावरांच्यामध्ये करतो, ज्याच्यामध्ये कॅटल फील्ड असेल, मिनरल्स असतील, सप्लिमेंट्स असतील, ह्या गोष्टी प्रॉपर प्रमाणात ठेवून त्यांना तंदुरुस्त ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। दोन नंबर म्हणजे याच्यामध्ये टेक्निकल भाषेमध्ये वेक्टर्स ज्यांना म्हणतात, जे रोग प्रसरवतात, त्याच्यामध्ये डास आले, गोचिडा आले, लीक्स आले, माशा आल्या, याचा प्रॉपर बंदोबस्त करणं म्हणजे असं डेंग्यूच्या वेळी त्यांच्या जे प्रजनन क्षमता जी असते ती पूर्णपणे खंडित करणं, ती चेन ब्रेक करणं खूप महत्त्वाची आहे। कारण डासामुळे कमीत कमी मला वाटतं 50 किलोमीटरची रेडियस त्यात कवर होते आणि त्याचा प्रसार होऊ शकतो। त्यामुळे गोठ्याची आणि गोठ्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, गोठा ड्राय ठेवणे, ओलसरपणा कुठेही नाहू न देणे, आपले कडुलिंबाच्या याच्या पानाची धुरी देणे संध्याकाळची आणि औषध फवारणी करून जेवढं आपण कीटकनाशक मारू शकतो तेवढं आपण मारून त्याचं महत्त्वाचं आहे। त्यामुळं व्हेइकल आणि जे वेक्टर त्याला म्हणतात हे डासांचा प्रादुर्भाव जेवढा कमी ठेवता येईल तेवढा ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।